पुणे जिल्हा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शरद अण्णा चौधरी यांनी देखील आपली प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केली आहे. काय म्हणाले शरद अण्णा चौधरी पाहूयात. आपण काय सांगाल. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काही दिवसासाठी रघुनाथ शेठ लेंडे यांकडे सोपवलं. कुठंतरी वाटलं होतं की रघुनाथ शेठ शेतकऱ्यांसाठी कार्यकर्त्यांसाठी समाजासाठी काहीतरी करतील, परंतु थोड्याच दिवसात एक आपण आमिष म्हणतो पैशाचं आमिष, किती कमावं काय करावं हे रघुनाथ शेठ लेंड्यांना तो आवेग आवरला नाही. मग अशी राजांनी सांगितल्याप्रमाणे मोंटो कार्लो कंपनीसारखा जो मुरम विकला जातो किंवा त्या मुलमाची विल्हेवाट कशी लावायची अशा प्रकारचा कोट्यावधीचा भ्रष्टाचार त्या मुरमामध्ये केला, संचालकांना विश्वासात घेतलं नाही. आणि आत्ताच आमच्या काही महिला एक जिल्हा प्रमुख या नात्यानं त्यांची ती वक्तव्य केली वाणीसाहेब की खऱ्या अर्थानं एखाद्या महिलेवर कसा प्रकारचा आरोप करावा, त्या महिलेला म्हणावं जर असं नाही केलं. अतिशय खालच्या पातळीची भाषा वापरली, खालच्या पद्धतीची भाषा त्या महिलेला वापरली की तुम्ही जर असं नाही केलं तर तुम्हाला नागडं करू. ही पद्धत तुमच्या घरचे कामगार ऐकतात का ह्या भाषा, तुमची बायकोसुद्धा ऐकणार नाही अशा प्रकारची खालची जी भाषा वापरली. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडं त्या महिलेनं जेव्हा आरोप केला तेव्हा आम्हालासुद्धा कुठंतरी त्याची रग लागली गेली का अशा प्रकारची भाषा आपण केली नाही पाहिजे. एक आपण जबाबदार सभापती ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत आहात, काम करत आहात, आम्हाला तुमच्याकडून वेगळ्या प्रकारच्या अपेक्षा होत्या, परंतु त्या अपेक्षा तुम्ही आमच्या संचालकांना काही भाषेतून काही याच्यातून दुखवल्यामुळं मुळात भाषेतून तुम्ही माणसं दुखवली आणि म्हणून आज 12 संचालक नव्हे तर 13 संचालक यांच्यापासून दूर गेलेले आहे. यांची कर्तव्यारी कार्यप्रणाली ही योग्य नाही आहे. फक्त वल्लभशेठ बेनके किंवा अतुलजी बेनके यांना टार्गेट करायचं, कुठेही भाषण करायचं नाही, लोकांना दाखवायचं मी एक सभ्य व्यक्तिमत्व आहे. परंतु आज ह्या सभ्य व्यक्तिमत्वाचा अभ्यास सर्व संचालकांनी केलेला आहे आणि ह्या अभ्यासामधून ते खऱ्या अर्थानं नापास झालेले आहेत. यांना पैशाचं आमिष, आत्ताच एका संचालकाने मी नाव नाही घेत 3 करोडचा घोटाळा यांनी ह्या बाजार समितीच्या माध्यमामधून, मग गाळे असतील किंवा मुरमाचा अफेअर असेल किंवा अन्य कोणाला लायसन द्यायचे असेल, कोणाकडून किती पैसे घ्यायचे, कोणाला काय करायचं, अशा प्रकारचे अनेक घोटाळे संचालकांच्या समोर आल्यामुळं संचालक ह्या गोष्टीवर नाराज झाले. आणि ह्या नाराजीचा सूर मग खासदार शिवाजीराव आढळराव पाटील असतील, आमचे ते खऱ्या अर्थाने देव आहेत, त्याचप्रमाणे आमचे संचालक रासकरजी असतील, यांनी जो आवाज उठवला का दादा यांची कार्यप्रणाली आम्हाला मान्य नाही आहेत, हिराताई चव्हाणांनी सांगितल्याप्रमाणे हे खालच्या भाषा वापरतात हे आम्हालासुद्धा मान्य नाही आहे आणि म्हणून यांच्याबरोबर कारभार करणं आम्हाला जमणार नाही आहे. शिवसेना हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी शिकवण दिल्याप्रमाणे शिवसैनिक आज वागत आहेत, चांगल्या प्रकारचं काम करत आहेत. पक्षप्रमुख उद्धवजी साहेबसुद्धा सातत्यानं शिवसेनेकडं लक्ष असतं, शिवसैनिक काय करतो याच्याकडे सुद्धा बारकाईने लक्ष. चौधरी साहेब, संजयराव काळे यांच्याबरोबर जाऊन तुम्ही अविश्वास ठरावावर सह्या करणार आहे, सभापती नंतर निवडला जाणार आहे, संजयराव काळे स्पर्धेमध्ये असणार आहेत, शिवसेनेची 4ही मतं संजयराव काळे यांच्याबरोबर असतील? 100% आदेश दिलेला आहे खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी, जो आदेश दिला आहे तो मान्यच करावा लागेल आणि त्या आदेशानुसार आज 4ही उमेदवार हे संजयराव काळेंच्या सोबत जाऊन त्या संजयराव काळे सांगतील त्या ठिकाणी ते सह्या करणार आहेत, यात काहीच फरक पडणार नाही.